शरद पवारांनी काय चूक केली महाराष्ट्राच्या हितासाठी? महाराष्ट्रामध्ये पुरोगामी राजवट आणायची आहे तर मग शिवाजी महाराजांचा गनिमी गावा खेळावाच लागेल. सर, शरद पवारांनी पिसे घेतली आणि त्यांनी सांगितलं की मी जर माघार घेतली तर सरकारचा शपथविधी का घेतला देवेंद्र फडणवीस? असं आहे की देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की ते 3-4 आधी दिवस आधी आमच्याशी त्यांनी चर्चा केली होती. त्यावेळेस कदाचित त्या महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा अनेकांना अंदाजा नसेल, विसरले असतील लोक. महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस प्रेसिडेन्शियल रूल होता, राष्ट्रपती राजवट होती आणि कुठल्याही परिस्थितीत सरकार स्थापन करण्यासाठी ती राष्ट्रपतींची राजवट घालवणं गरजेचं होतं. शरद पवारांनी काय चूक केली महाराष्ट्राच्या हितासाठी? महाराष्ट्रामध्ये पुरोगामी राजवट आणायची आहे तर मग शिवाजी महाराजांचा गनिमी गावा खेळावाच लागेल. त्यांनी खेळला, तुम्हाला कळला नाही ती गोष्ट वेगळी. त्यांनी बुद्धिबळातलं एक प्यादं हलवलं आणि अख्खा समोरचा डाव उलटा पालटा झाला. आता तो उलटा पालटा झालेला डावही जर तुम्हाला 3 वर्षानंतर कळला असेल तर ते काही शरद पवारांच्या बुद्धिमत्तेची चूक नाही ना, ती तुमच्या बौद्धिक आकलनाची चूक आहे. राजकारणामध्ये डाव प्रतिडाव डाव प्रतिडाव हे तर प्रत्येक जण खेळतच असत ना. आपण जेव्हा सरकार पाडलं महाविकास आघाडीचं तेव्हा आपण सांगितलं मी बदला घेतला. राजकारणामध्ये हे सगळं होत असतं. राजकारणामध्ये नैतिकता नावाची गोष्ट जी टिकलेली नाही तिथे आपण कशाला त्याच्यावरती आर्ग्यू करतात? कर्नाटकाचं गव्हर्नमेंट कसं पडलं, मध्य प्रदेशचं गव्हर्नमेंट कसं पडलं, गोव्याचं गव्हर्नमेंट कसं पडलं, ईशान्य भारतातील अनेक गव्हर्नमेंट्स कशी पडली? आता हे सगळं करत असताना तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवणार? सर, पण अजूनही या संदर्भातला